हरे ओम श्री राम अहमद ने गारगोटी उपासना केंद्र अलकावीराचे अगदी सांगते तुम्हाला बापूंचा आलेला अनुभव. माझा मोठा मुलगा MBA झाला. मी बरोबर 2017 साली जॉईन झाले. त्यावेळी तो MBA 17-18 झाला पूर्ण. बाहेर पास आउट होऊन 19 पडला. पण त्याला ह्याच्या मार्केटिंगमध्ये जॉब करायचा होता. पण अजिबात मध्ये 2-3 ठिकाणी त्याला सिलेक्ट पण झाला. आपण हातातला जॉब गेला. त्यावेळेला तो इतका नाराज झाला की त्याला काहीच सुचत नव्हतं. ज्या दिवशी हा इतका नाराज झाला त्या दिवशी आमच्या शनिवारची उपासना चालू होती. आणि स्वास्तिक्षणमध्ये मी बापूंना म्हटले की माझा मुलगा म्हणजे असं हे करावं लागलाय की कसं तरी करावं लागलाय. जॉब त्याच्या हातातून 2-3 गेले. त्यामुळे तो खूप नाराज झाला. आणि मग काय करू बापू, तुम्ही काय करता माझ्यासाठी? त्यावेळेला बापू म्हणाले की मी अक्षरशः माझ्या डोळ्यातून स्वास्तिक्षणमध्ये पाणी आलं की बापू माझ्या बाळासाठी काहीतरी करा. आणि नेमकं बापूने मला त्यावेळेला TV वर बापूंचं प्रवचन दाखवतात. त्याच्यामध्ये बापू डायरेक्ट पहिलं वाक्य बापूंचं की माझा मुलगा MBA झालेला आहे आणि त्याला हाच जॉब पाहिजे. नाही, जो पहिला मिळेल तोच तुम्ही घ्या. आणि एवढ्याची गोष्ट की माझ्या मुलगाने ऑनलाईन इंटरव्ह्यू दिला आणि तो सेल्समध्ये सिलेक्ट झाला आणि त्याला तिथे तो जॉब मिळाला. आणि आता तो कोटक महिंद्रामध्ये डेप्युटी मॅनेजर म्हणून सर्व्हिसला आहे. एवढं माझ्या बापू इतकं माझ्यासाठी केलं गेलं. आज माझा मुलगा फक्त बापू बापू म्हणतो. ह्याच्यावर त्याला दुसरं काही दिसत नाही. तो पुण्यामध्ये राहिला आहे, मॅरेज झाले तेच. आणि तो इतकी भक्ती करतो की बस सांगायलाच नको, फक्त बापू त्याच्या सेवेत आहे. हरिओम श्रीराम अहमद.